श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. 31 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील दुसऱ्यांदा शनी प्रदोष व्रत केले जाणार आहे. शनी प्रदोष व्रत महादेव आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षात म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला शनी प्रदोष व्रत म्हणतात. शनिदेव महादेवांना आपला गुरु मानतात, त्यामुळे शनी प्रदोष दिवशी महादेवांची पूजा करणे विशेष लाभदायी मानले जाते. शनी प्रदोष व्रताचे पालन केल्याने शनिदेवाचा प्रतिकूल प्रभाव कमी होतो आणि हळूहळू सकारात्मकता येऊ लागते. हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. शनी प्रदोष व्रत केल्याने समस्या संकटे दूर होतात. शनिदेवाच्या प्रतिकूल प्रभावापासून दिलासा मिळतो. तसेच ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनीची साडेसाती सुरू असेल त्या लोकांनी आवर्जून हे व्रत करावे. शनी प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी 5:44 ते संध्याकाळी 7:44 पूजेसाठी सर्वात चांगला मुहूर्त आहे. या दरम्यान महादेवांची तसेच शनिदेवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. आणि म्हणूनच आज प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या पायामध्ये ही एक वस्तू बांधायची. ही वस्तू बांधल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, सर्व विघ्न दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. प्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प हा करायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला कोणत्याही सेवा किंवा कोणतेही उपाय जे आहेत ते करायचे आहेत. तर आपल्याला काय करायचं, महादेवांचं शिवलिंग जर तुमच्या घरी असेल तर त्यांना पंचामृताने आपल्याला अभिषेक हा करून घ्यायचा आहे. आता जर तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा पूजा ही करू शकता. तसेच या दिवशी शिवपरिवाराची पूजा सुद्धा आपल्याला करायची आहे. संध्याकाळी प्रदोष व्रताची पूजा करण्याची परंपरा आहे. आंघोळीनंतर आपल्याला संध्याकाळी शुभ मुहूर्तावर पूजा करायची आहे. सर्वप्रथम कच्चं गाईचं दूध, तूप, मध, दही आणि गंगाजल मिसळून आपल्याला भगवान शंकराला अभिषेक हा करून घ्यायचा आहे. त्यानंतर फुले, धतुरा, बेलपत्रावर आपल्याला चंदन लावायचं आहे. भांग इत्यादी सर्व वस्तू भगवान शंकराला अर्पण करायचे आहेत. यानंतर तुपाचा दिवा लावून शनी प्रदोष व्रताची कथा वाचायची आहे. नंतर भगवान शंकराला मिठाई अर्पण करायची आहे. शेवटी आपल्याला भगवान शंकराची आरती करायची आहे. त्यानंतर आपल्याला जो पण महादेवांचा मंत्र येतो, जसं की श्री शिवाय नमस्तुभ्यम, किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय, किंवा स्त्रिया असतील तर नमः शिवाय, या मंत्राचा किमान आपल्याला 108 वेळा तरी जप हा करायचा आहे. तसेच आपल्याला या दिवशी शिवचालिसाचं पठणसुद्धा करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला शनिदेवाची सुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची आहे. तसेच शनी प्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला चुकूनही तामसी पदार्थाचं सेवन करायचं नाही, तसंच मद्यपान सुद्धा करायचं नाही आहे. तसेच कांदा, लसूण, मसूर, उडीद याचं सेवन सुद्धा आपल्याला चुकूनही शनी प्रदोष व्रताच्या दिवशी करायचं नाही आहे. तसेच या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि प्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला चुकूनही मिठाचं सेवन हे करायचं नाही आहे. तर ह्या ज्या चुका आहेत त्या आवर्जून आपल्याला टाळायच्या. जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या चुका झाल्या तर केलेलं व्रत हे मोडलं जाऊ शकतं. तसेच या दिवशी काळ्या वस्तू दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. तुम्ही काळे तिळ दान करू शकतात, काळे उडीद दान करू शकतात, किंवा एखाद्याला काळी छत्री दान म्हणून देऊ शकतात, किंवा चामड्याचे बूट दान म्हणून देऊ शकतात. या दिवशी रुद्र अभिषेक आणि शनिदेवांना तेलाने अभिषेक करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. तसेच पितृदोषसुद्धा महादेवांची पूजा केल्याने आणि अभिषेक केल्याने दूर होतो. तसेच शनी भगवानांना तेलाने अभिषेक केल्याने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत, संकट आहेत, तीसुद्धा दूर होतात.
अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यशही मिळालं पाहिजे. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या मुलांना जर नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. ते अचानक आजारी पडतात, वारंवार चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना काही खावंसंच वाटत नाही किंवा अभ्यास केलेला त्यांना लक्षात राहत नाही. तर अशा स्थितीमध्ये श्रावणातल्या शेवटचा हा शनिवार आहे, या दिवशी जर आपण आपल्या मुलांकरता हा उपाय केला तर निश्चितच आपल्या मुलांना लागलेली प्रखरातली प्रखर वाईट दृष्ट ही दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. कारण ज्योतिषशास्त्रानुसार पायात काळा दोरा धारण केल्याने अनेक फायदे होतात. पायात काळा दोरा धारण करणाऱ्या व्यक्तीचे वाईट नजरेपासून संरक्षण होते. तसेच मान्यतानुसार पायात काळा दोरा धारण केल्याने आर्थिक स्थितीसुद्धा मजबूत राहते. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनिपीडा किंवा साडेसातीचा प्रभाव असतो त्या लोकांनी आवर्जून पायामध्ये काळा दोरा हा बांधावा. काळा दोरा बांधल्याने ह्या ज्या साडेसाती आहे किंवा हे जे दोष आहेत त्याचा प्रभाव कमी होण्यामध्ये मदतही मिळत असते. तसेच ज्यांच्या कुंडलीत राहू आणि केतू हे ग्रह कमकुवत असतात त्यांनी पायात काळा दोरा बांधल्याने त्याचा त्यांना लाभ मिळतो. आता काळा धागा म्हणजे कोणता, तर जो काळा कॉटनचा धागा मिळतो आपल्याला तो घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये रंगबिरंगी मणी वगैरे भरलेले असेल असा धागा आपल्याला चुकूनही बांधायचा नाही. त्याचबरोबर मुलं किंवा मुली असतील तर दोघांना कोणत्या पायामध्ये आपल्याला धागा बांधायचा ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. कारण बऱ्याचदा काय असतं, आपल्याला माहिती नसतं की कोणत्या पायामध्ये आपल्याला धागा बांधायचा आणि आपण कोणत्याही पायामध्ये धागा हा बांधत असतो, तर त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांच्या आयुष्यावर विरुद्ध परिणाम हे पडत असतात. तर मुलगी असेल तर तिच्या डाव्या पायावर तुम्हाला काळा कॉटनचा धागा हा बांधायचा आणि मुलगा असेल तर त्याच्या उजव्या पायावर आपल्याला काळा कॉटनचा धागा हा बांधायचा. आता हा कॉटनचा धागा जर तुम्ही घेतला तर तुमच्या इथे जर शनी महाराजांचं किंवा बजरंगबलींचं मंदिर असेल तर तुम्हाला आवर्जून तिथे हा धागा घेऊन जायचा आहे. आणि बजरंगबलींच्या जो पायाच्या इथे शेंदूर असतो तो शेंदूर थोडासा त्या धाग्यावर लावायचा आहे आणि त्यानंतर हा धागा आपल्या घरी घेऊन यायचा आहे आणि आपल्या मुलांना किंवा मुलींना आपल्याला हा धागा जो आहे तो बांधायचा आहे. धागा बांधताना आपल्याला जय राम श्रीराम जय जय राम किंवा जय श्रीराम या मंत्राचा जप करत करत धागा हा बांधायचा आहे. हा धागा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही बांधू शकतात. अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे, पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या मुलांच्या कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे जे दुष्प्रभाव असतील ते दूर होतात. त्याचबरोबर त्यांना लागलेली प्रखरातली प्रखर वाईट दृष्ट ती सुद्धा निघून जाण्यामध्ये मदतही मिळत असते. आणि जेव्हा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये कोणतेही दोष नसतात तेव्हा त्यांची भरपूर प्रमाणामध्ये प्रगती होण्यामध्ये मदतही मिळत असते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.